अनिल देशमुखांच्या जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण झालेली आहे. मुंबई हायकोर्टानं निकाल राखून ठेवला. सीबीआयच्या प्रकरणामध्ये जामिनासाठी देशमुखांची हायकोर्टात याचिका देशमुखांनी केली होती आणि त्यावरील सुनावणी पूर्ण झाली आहे. सीबीआयच्या वकिलांनी मात्र देशमुखांच्या जामिनाला विरोध केला आणि त्यामुळे आता देशमुखांना कोर्टाकडून दिलासा मिळणार की तुरुंगातील मुक्काम वाढणार हे लवकरच समोर येणार आहे. तेरा डिसेंबरच्या पुणे बंदला व्यापाऱ्यांनी पाठिंबा दिलेला आहे. पुण्यातील दुकानं दुपारी 3 पर्यंत बंद राहणार आहेत. छत्रपती शिवरायांच्या अपमानाच्या निषेधार्थ पुणे बंदची हाक देण्यात आली आहे. सर्व पक्षांकडून पुणे बंदचं आवाहन करण्यात आलेलं आहे. आताच्या घडीची एक सगळ्यात महत्वाची बातमी, छत्रपती शिवरायांचा अपमान केलेला आहे आणि त्याबद्दल राज्यभरातून तीव्र संताप आणि मोठ्या प्रमाणावर नाराजी सुद्धा व्यक्त होते आहे. राज्यपालांच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणावर मोर्चे सुद्धा काढण्यात आले आणि त्याच अनुषंगानं 13 डिसेंबरला पुणे बंदला आता व्यापाऱ्यांनी पाठिंबा दिलेला आहे. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार मुंबई खड्डेमुक्त करण्यासाठी मुंबई महापालिका सज्ज झाली आहे. रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण करण्यासाठी मुंबई महापालिकेने 6,000 कोटींच्या अंदाजित 5 निविदा काढलेल्या आहेत. रस्त्यांच्या कामाचे कार्यादेश पुढील 15 दिवसात जारी केले जाणार असल्याची माहिती मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिली आहे. राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील महामार्ग बांधणीचा अनुभव असलेल्या नामांकित कंपन्यांकडून मुंबईतील रस्त्यांचं सिमेंट कॉन्क्रिटीकरण केलं जाणार आहे. मुंबईतील छोट्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टर्सना पुढील होणाऱ्या रस्त्याच्या कामातून वगळलं गेलंय. नाशिक शहरामध्ये हव्या त्या ठिकाणी होर्डिंग्स लावून शहराचं विद्रुपीकरण करणाऱ्यांविरोधात पालिका प्रशासनानं आता कारवाईचा बडगा उगारलाय. शहरातील अनधिकृत होर्डिंग्स हटवण्यासाठी पालिका प्रशासनाकडून 14 डिसेंबरचा अल्टिमेटम देण्यात आलाय. त्यानंतर शहरामध्ये अनधिकृत होर्डिंग्स आढळल्यास अनधिकृत होर्डिंग लावणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याचा इशारा देण्यात आलाय. शिवाय फौजदारी कारवाई करत खर्चही वसूल केला जाणार आहे. आपण बघतोय ही दृश्य आहेत नाशिकमधली. अनेक ठिकाणी हव्या त्या ठिकाणी होर्डिंग्स लावले जात आहेत, त्यामुळे शहराचं विद्रुपीकरण होतं आणि त्यामुळे आता या अशा प्रकारे हव्या त्या ठिकाणी जे होर्डिंग्स लावतायत, अनधिकृत होर्डिंग लावतायत, यांच्यावर महापालिका बडगा उगारणार आहे. 14 डिसेंबरपर्यंतचा अल्टिमेटम देण्यात आला आहे.